हा बघा शाळेत गेलास नाही काल बोलला शाळेत जातो पण आता गेलास नाही नाची शाळा तुझी नाची नसून तर आम्ही आता दर्शनला चाललोय ते बोलतात की 1-1.5 तासात दर्शन होईल पण मला तर लाईन बघून वाटत नाही बघा चंद्रा भागा आणि इकडे आम्ही लागल्यात लाईनीला गाईस आम्ही हा मोबाईल जरा एका मम्मीच्या पर्समध्ये टाकलेला आणि तो आम्ही तर हा मेन गाभार आहे मंदिराचा आणि हे बघा मंदिर तर अशा प्रकारे दर्शन चांगल्या रीतीने झालंय इकडे धावपळ काय झाली नाही हे बघा गाईस काय सांगताना हे चप्पल पण गायब होतात माझ्या मम्मी झाला सीन दुसरा चप्पल गायब झाल्यात आमची दोन जणांची दोन तर गाईस आता थोडंसं शॉपिंग करायला आलो म्हणजे काहीतरी खरेदी करायची आहे घरची सुप्रभात मित्रांनो तर सुंदरमय सकाळ आणि आत्ता वाजल्यात 7 मी ॲक्च्युली उठल्यात 5 वाजता जाऊन चंद्रभागेवरती अंघोळ वगैरे करून आलो आता चाललो इकडे आरतीला इकडे संत गजानन महाराजच्या मठात आरती होते आणि मग त्याच्यानंतर मेन दर्शनला जाणार आहे तर चला सकाळ तर चांगली झालीच आहे तर बघूया दिवस कसा जातो तर अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे आणि उपमा शिरा इकडे पोवा घेतला आहे इकडे पण पोवा शिरा आलो आहे तर नाश्ता करतो लगेच मग दर्शनाला निघतो मेन दर्शन हा बघा शाळेत गेलास नाही काल बोलला शाळेत जातो पण आता गेलास नाही नाची शाळा तुझी नाची नसून तर आम्ही आता दर्शनला चाललोय ते बोलतात की 1-1.5 तासात दर्शन होईल पण मला तर लाईन बघून वाटत नाही एवढ्या लवकर होईल बहुतेक 2-2.5 तास जातील कारण सकाळी एवढी गर्दी नव्हती आता खूप जास्त गर्दी झाली आहे येऊया दर्शन एक दर्शन तर घ्यायचंच आहे त्याच्यामुळे दर्शन घेऊ आणि बघूया पुढचा प्रवासचा दिवस कसा जातो ते बघा चंद्रा भागा आणि इकडे आम्ही लागल्यात लाईनीला लाईनीमध्ये बहुतेक 2-1 तास जाणार आहेत इकडून पण खाली तिथपर्यंत लाईन आहे हे बघा गाईस आम्ही हा मोबाईल जरा एका मम्मीच्या पर्समध्ये टाकलेला आणि तो आम्ही इकडे आले थोडंसं शूट करण्यासाठी पण असं आहे की इकडे भेटला नाही पाहिजे जर भेटलं तर जप्त होऊ शकतो आता दर्शनाला आम्हाला ऑलमोस्ट 1 तास 2-3 तास झालेले आहेत आणि अजून 1 तास जाणार आहे बघू शकता लाईन खूप आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल 84 फेऱ्या त्याच 84 फेऱ्यामध्ये आम्ही पहिल्या मजल्यावरती आहेत आणि आता डायरेक्ट देवळामध्ये लाईन जाणार आहे तो पुला पुढून पण दाखवतो पुढे जाऊन थोडंसं तर हा मेन गाभार आहे मंदिराचा आणि हे बघा मंदिर याच्या मागे आहे तो रुक्मिणीचा आहे हा मेन गाभार आहे तर अशा प्रकारे दर्शन चांगल्या रीतीने झालंय इकडे धावपळ काय झाली नाही आणि आता वाजलेत 12:30 आणि आमचं जेवणाचा टाईम आहे 1:30 आम्ही तिकडे राहिलोय तर तब्बल आम्ही किती वाजता 9 वाजता लाईन लागलेलो 3:30 म्हणजे 3.25 तास झाले असतील ऑलमोस्ट गर्दी नसताना पण एवढा टाईम लागू शकतो तर गर्दी असताना किती टाईम लागत असेल तुम्हीच करा विचार तर आता मोबाईल वगैरे दुसऱ्यांचे ठेवलेले माझा फक्त ठेवला नव्हता माझा मी कसा बसा आतमध्ये नेला होता चला जाऊया जेवायला ही आहे नामदेव पायरी गेट हे बघा गाईस काय सांगताना हे चप्पल पण गायब होतात माझ्या मम्मी झाला सीन दुसरा चप्पल गायब झाल्यात आमची दोन जणांची 2-3 जणांची
माझी मम्मीची आणि बहिणीची. मी वेगळी ठेवलेली, त्यांनी पण वेगळी ठेवलेली, पण दुसरी पण चप्पल बाहेर आलेली पण गेली नाही. आमच्याकडे चप्पल गायब झाल्या तर आता चप्पल बघायला लागतील. चला, चप्पल झाली नाही. सुंदरमय संध्याकाळ आणि आता दुपारी आम्ही येऊन डायरेक्ट झोपलेलो. तर आता गजानन महाराजाच्या मठाबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो आहे. यांचं मेन संस्थान आहे शेगावला. गजानन महाराजांविषयी थोडंसं मी सांगतो की ते मूळ गावचं तिकडेच तिकडचेच, पण यांच्या खूप अशा ब्रांचेस आहेत. त्या लोकांनी भरपूर, म्हणजे जे त्यांच्या संस्थानाचे जे मेन आहेत चेअरमेन, त्यांनी भरपूर अशा लोकांना रोजगार दिला आहे. तुम्ही बघू शकता हे जे आवार आहे पूर्ण. तर असे भरपूर असे त्यांचे ब्रांचेस आहेत, म्हणजे त्र्यंबकेश्वरला आहे, गणपतीपुळेला आहे, अजून ओंकारेश्वरला मी बघितलं आहे. ओंकारेश्वर गणपतीपुळेला पण आहे. तर इकडून पण लोक तिकडे ट्रान्सफर करतात. लोकांनी रोजगार दिला चांगला असा प्रकार, म्हणजे आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना रोजगार दिला असं झालं. आणि हे इकडे एवढं मोठं मंदिर आहे गजानन महाराजाचं मठ. इकडे रूम वगैरे स्वस्त आहेत, म्हणजे मिडल क्लास माणूस जर इकडे आला तर कधीच भुकाना जाऊ शकत, कधीच आपल्या, म्हणजे खूप अशा सुख सुविधा आहेत इकडे. तर चाला कोणाला पण यायचं असेल तर बिंदास या. हे रुक्मिणी जे मेन मंदिर आहे विठ्ठलाचं, त्याच्या समोरच्याच बाजूला आहे. ज्याला पण कोणाला यायचं असेल तर मी लिंकमध्ये त्यांचं लोकेशन देईन, पण यायचं येऊ शकतो. तर गाईस आता थोडंसं शॉपिंग करायला आलो, म्हणजे काय ते खरेदारी करायचं आहे. घरचे लवकरच पोचले आहेत. मी थोडं सायबरमध्ये गेलेलो, थोडासा डाटा वगैरे ट्रान्सफर करायचा होता. तर हेच असते स्ट्रगल ब्लॉगर लोकांचं, कुठे गेलो का त्यांना असं काहीतरी बघायला लागतं की ज्याच्याकडे डाटा ट्रान्सफर करते. चला जातो, मंदिरात चालू झाले आरती संध्याकाळची आणि एवढं तर गर्दी ना वाटत. आता कोंबड्याप्पाकडे जाऊन काय काय खरेदी केले होते. तर आम्ही हा एक कॉम्बो दिला आहे आणि याच्यातला एक हा पिझ्झा आम्ही एक्स्ट्रा मागवला आहे. जयाला तुम्ही शब्द बोलायचा काय काय, म्हणजे पिझ्झाच्या बद्दल काय तुम्हाला काय सांगायचं? नाही, आम्ही आता नाश्ता करायला आले. आमचा मूड होता पिझ्झा खायचा, तर आम्ही आता पिझ्झा कॉम्बो ऑर्डर केले आणि याच्यामध्ये सर्वांमध्ये पॉन्सरशिप आहे. आमचे भाऊजी हे आमचे भाऊजी आहेत स्पॉन्सर देणारे आजचे. यांच्यावरती आम्ही आले. पाहिजे असला तर भाऊजीकडून कॉन्टॅक्ट. हॅलो, ही जी ट्रीट आहे ती भाऊजीकडून आहे. आमची पार्टी झालेली आहे आणि आता जेवणार तर नाही आहे, लोक जेवणार आहे. मी या व्हिडिओचा सेंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. Good night. Good night.